जल प्रदूषण आणि वायू प्रदूषण
इत्यादींचा समावेश होतो. अशा प्रकारचे प्रदूषण टाळण्यासाठी किमान मोठ्या प्रमाणात झाडे लावणे हे गरजेचे असतं. वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण असे म्हणतात. प्रदूषण म्हणतात वेळा नदीत कपडे धुणे, भांडे धुणे, वाहने धुणे, जनावरे धुणे, आपण याच्याने जल प्रदूषण करतो. आपण यानंतर हर्षाली मोरे वर्तमानपत्राविषयी आपले मनोगत व्यक्त करतो. हर्षाली नंदलाल मोरे, मी माझा बोलण्याचा विषय म्हणजे वर्तमानपत्र. मित्रांनो, वर्तमानपत्र हे आपण रोज वाचले पाहिजे, कारण वर्तमानपत्र वाचल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते व तसेच सामान्य ज्ञान वाढण्यात आपल्याला मदत होते. मित्रांनो, आपण जर आपला जर तास चालू असला तर आपल्याला सर विषय निघला तर सर आपल्याला सांगतात की मुलांनो, तुम्ही वर्तमानपत्र वाचले पाहिजे, तुम्ही वर्तमानपत्र वाचल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. पण काही मुलं अशी असतात की ती म्हणतात हे सर काही पण सांगते, हे सर खोटं बोलतात, वर्तमानपत्र वाचल्याने आपल्या ज्ञानात काय भर पडेल. पण मित्रांनो, तसं न करता आपण गुरूंचा आदर केला पाहिजे. गुरूंनी सांगितले तर आपण वाचलेच पाहिजे व तसेच नव्हे आपण एक सवय लावली. तर शालेय शिस्तविषयी वैष्णवी येवला आपले मनोगत व्यक्त करत आहे. आपण प्रार्थना जाताना रांगेत गेले पाहिजे, तिथे गेला आपण उंचीपणाने रांगा केल्या पाहिजे. आपण राष्ट्रगीत म्हणताना हालचाल करायला नाही पाहिजे. आपण प्रार्थना संपल्यावर रांगेत व शिस्तीत वर्गात आले पाहिजे. आपण पोषणार घेताना रांगेत घेतलं पाहिजे व जेवणालाही रांगेत बसलं पाहिजे तर आपल्यालाही जेवायला छान वाटते. जेव्हा आपल्या त्यानंतर मोनाली आई वडिलांविषयी आपले मनोगत व्यक्त करत आहे. मित्रांनो, आपण या जगात आहोत फक्त आपल्या आई वडिलांविषयी. आपण हे जग बघत आहोत फक्त आपल्या आई वडिलांविषयी. काही वडिलांची किंवा आपलीवाली परिस्थिती चांगली नसते व आपले आई वडील आपली इच्छा पूर्ण करायची पूर्णही. व मित्रांनो, आपले पहिले शिक्षक आपले आई वडीलही आहे. आपले वडील कसे त्यांनी आपल्याला शिकवण्यासाठी प्रयत्न केला व त्यांनी आपल्याला जग दाखवले, या म्हणते आपले पहिले शिक्षक. आणि आपण जे शाळेत जातो ते आपले दुसरे शिक्षक, कारण की ते आपल्याला शिकवणं. मी आज तुम्हाला छोटंसं थोडक्यात आई वडिलांविषयी गाणं सांगते, ते तुम्ही ऐका. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती दिला त्याने आधार. आई माझी मायेचा सागर दिला तू. यानंतर आरोग्याविषयी माहिती सांगण्यासाठी निशा जाधव येत आहे. माझे नाव निशा संजय जाधव, मी आता सहावीत शिकते. मित्रांनो, माझा बोलण्याचा विषय आरोग्य ही खरी संपत्ती आहे. आपण नियमित दात घासावे, केस धुवावे, नखे व्यवस्थित कट करावे. आपण स्वतःलाच नाही तर आपल्या आजूबाजूच्या परिसरालाही स्वच्छ ठेवावे. आपण जेव्हा शाळेतून येतो तेव्हा उरलेल्या बाटलीचे पाणी झाडांना शिक्षकांविषयी आपले मनोगत व्यक्त करत आहे. नमस्कार माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला आपल्या जीवनात तन्मयतेने सहकार्य करणाऱ्या शिक्षकांबद्दल जे काही 2-3 शब्द सांगते ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आपल्या जीवनात तन्मयतेने कार्य करणारे शिक्षक हे आपल्याला खूप काही शिकवतात. त्यामुळे काही सण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परमब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः त्यांनी केलेले अनुभवाचे शिक्षणाचे दान दडलेले असते. आई हा आपला पहिला गुरु होता कल्पतरुषी. यानंतर पूनम गीते पर्यावरणाविषयी आपले मनोगत व्यक्त करत. पर्यावरणात आपण राहतो त्या पर्यावरणामध्ये झाड असतात, झुडूप असतात, झाडांमुळेच आपल्याला ऑक्सिजन मिळू शकतो. आपण जंगलतोड करतो, आपण जंगलतोड केली नाही पाहिजे. आणि जंगलात जे प्राणी. यानंतर लोकेश व जयेश नाताळाविषयी आपले मनोगत व्यक्त करत. ख्रिसमस नाताळ हा सण आपण साजरा करतो. आपल्याला तर सांताक्लॉज आठवलाच असेल. सांताक्लॉजच्या अनेक कविता आहेत. सांताक्लॉज हा लाल रंगाचा ड्रेस घालतो. माझा वर्ग मित्र जयेश हा तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याचे तुम्ही थोडक्यात उत्तरे द्या. सांताक्लॉज कोणत्या रंगाचे कपडे घालतो? उत्तर बरोबर आहे. सांताक्लॉज छोटा भावना हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3, नाताळ हा सण कोणत्या तारखेला व कोणत्या महिन्यात येतो? पुन्हा सांग. 25 तारखेला हे उत्तर बरोबर. प्रसिद्ध कविता आहे, त्यापैकी आपण जिंगल बेल ही कविता मोठ्याने व ताला सुरात म्हणूया. 1-2 स्टार्ट. जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे ओवर द टू राइड वन ऑफ ओपन स्लेट डैशिंग थ्रू द स्नो ओवर हिल वी गो डैशिंग थ्रू द स्नो ओवर.
विषय म्हणजे अंधश्रद्धा. अंधश्रद्धा आपल्या भारताला मिळालेली सर्वात मोठा श्राप आहे. मित्रांनो, हे बघा, हे आहे नारळ. याच्या शेंड्याला 3 छिद्र राहतात. त्यांच्यापैकी शिलाईच्या मशीन शिलाईने आपण एका हुलाला खोलून त्याच्यात हळद ते भुंदू बाबा त्याच्यात हळद कुंकू वगैरे टाकतात. आणि जर का आपल्या घरातील एखाद्या लहान मुला किंवा व्यक्ती आजारी पडला तर आपण त्याला निसंकोच डॉक्टरांकडे घेऊन जातो. पण हाच असं जर गरीब लोकांच्या घरी घडलं किंवा अशिक्षित लोकांच्या घरी घडलं तर ते डॉक्टरांच्या ऐवजी भगत किंवा बंधुबाबांकडे घेऊन जातात व तेव्हा ते नारळ फोडतात. असंच आपण करूया. मित्रांनो, अशाच प्रकारे ते भोंदू बाबा आपल्याला फसवतात किंवा आपल्याकडनं पैसे वसूल करतात. मित्रांनो, जर का आपल्या पुढून एखादी मांजर गेली तर आपण त्याला नजरअंदाज करतो. पण असंच जर अशिक्षित लोकांच्या बरोबर घडलं तर त्याला मी आपले आभार व्यक्त करतो. मित्रांनो, आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले, त्यात सावित्रीबाईंविषयी माहिती, खेळाचे महत्त्व इत्यादी मुलांनी आपले खूपच चांगले मनोगत व्यक्त केले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शालेय शिस्त ही खूपच महत्त्वाची असते. आपण प्रार्थनेला जातो तेव्हा तिथं सर्वप्रथम रांगा तयार करतो व रांगा तयार झाल्यानंतर आपण राष्ट्रगीत घेतो. राष्ट्रगीत घेतल्यावर काही मुलं हालचाल करतात, ते केले नाही पाहिजे, कारण की राष्ट्रगीताचा अपमान होतो. राष्ट्रगीत चालू असताना आपण आपल्या पायावरून साप किंवा कोणतेही प्राणी गेले तरी आपण हल्ले नाही पाहिजे, कारण की राष्ट्रगीताचा अपमान होतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो, येथेच थांबतो. माझ्या विद्यार्थी मैत्रिणींनो, मला आजच्या कार्यक्रमाला अध्यक्षपद दिल्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना धन्यवाद देते. आपण अनेक विद्यार्थिनींचे विचार वेगवेगळ्या विषयांवर ऐकले, जसे सावित्रीबाई फुलेंची माहिती, खेळाच्या मैदान प्रदूषणाविषयी माहिती, अंधश्रद्धा अशी माहिती मिळाली. ही माहिती फक्त बाळासाहेबांपुरते ऐकायची, तर ती शालेय शिस्त कशी पाळूया, आपले आरोग्य कसे नेतोया, आपण वर्तमानपत्र दररोज वाचले पाहिजे, त्यातून आपल्याला जगातील खबर बातमी समजते, आपले सामान्य ज्ञान वाढण्यास मदत होते. आपण तेव्हा आता संकल्प करूया की दररोज पोषण आहार घेतो, आपण पोषण आहार रांगेतच घ्यायचे आणि आपण रांगेतच बसले पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय आज आमच्या वर्गाच्या छोट्याशा बालसभेला सर्व शिक्षक वृंद व प्रमुख पाहुणे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करते. व आजची बालसभा पार पाडण्यासाठी आमचे विशेष शिक्षक RR कोकणी सर, RD पास व DBIR सरांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. व आजची बालसभा पार पाडण्यासाठी सवी बसे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोलाचे मार्गदर्शक कार्य केले, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. व आजची बालसभा येथेच संपली. जय.